आजच्या या रॅलीच्या निमित्तानं या समारोपाच्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या मोहोळ तालुक्याचे आपल्या पक्षाचे सर्वेसर्व आदरणीय दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या जीवावर आज मोहोळ तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक क्षण आणि ऐतिहासिक रॅली आम्ही जी काढली ते माझ्या सर्व उपस्थित बंधू बघण्याकरून सगळे मित्र खरं तर मी आज आपल्या समोर आभार मानण्यासाठी उभा आहे. दादांनी त्यांच्या भाषणातून सगळं काय सांगितलेलं आहे म्हणून मी अधिक तुमचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. कारण सकाळी 10 रॅली सुरू झाली आणि आज 6:30 वाजले जवळपास 8.5 तास झाले. आपण सगळ्यांचा संबंध मोहोळ तालुक्यामध्ये रॅलीच्या निमित्तानं आपण सगळ्यांना फिरतोय. आज जवळपास मला अभिमान वाटतो की आज या 8.5 तासामध्ये जवळपास 155 किलोमीटरची रॅली आज आपण इथं त्या ठिकाणी पार पडली आहे. बंधूंनो गेल्या 15 दिवसापूर्वी अजितदादांची मोठी सभा या तालुक्यामध्ये झाली तेव्हा एक 9 चैतन्याचं वातावरण संबंध मतदारसंघामध्ये तयार झालं. आज जवळपास 10,000 मोटरसायकलची रॅली या ठिकाणी झाली. ताकद येण्याच्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. परंतु आज जाता जाता तुम्हाला एकच विनंती करणार आहे की ज्या दिवशी यशवंत मानेंचा फॉर्म मोहोळमध्ये भरायचा आहे 25,000 लोक त्या भरायला उपस्थित राहायचं आहे. संबंध ताकद अशी ताकद दाखवायची फॉर्म भरताना की पुढच्या उमेदवाराची जसं दादांनी सांगितलं तशी तलब देखील झाली नाही पाहिजे फॉर्म भरायची. या ठिकाणी अधिक बोलत नाही. 2004 ला आपण अशीच रॅली काढली होती आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती आपण केली. जो रेकॉर्ड आपण 2004 ला केलता आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने 2024 ला आपणच आपला रेकॉर्ड त्या ठिकाणी मोडला. आपल्या सगळ्यांचं मी अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो. भविष्या काळामध्ये असंच प्रेम असाच जिव्हाळा आणि असाच आशीर्वाद माझ्यावरती माझ्या रानावरती आणि आमच्या पाठी कुटुंबावरती आपण ठेवावा एवढीच आपल्या समोर नतमस्तक होऊन विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.